उत्तर प्रदेश मधील बहुचर्चित गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होत असून त्यात या दोन्ही मतदारसंघात समाजवादी पक्ष आघाडीवर आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडणारे सुप्रसिद्ध संशोधक स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मुलांनी आणि कुटुंबियांनी बुधवारी या संदर्भातील घोषणा केली. आज सकाळी सुप्रीम कोर्टाने 1 कोटींचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांचे सर्व मार्ग बंद झाले होते. अखेर आज हिंसा घडल्याच्या 72 दिवसांनी अटक झाली. मिलिंद 1 कोटींवर कोरेगाव भीमा येथे हिंसा भडकवल्याचा प्रमुख आरोप आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागातील भोसले जलतरणासमोरील एका प्रिंटिंग प्रेसला लागलेल्या आगीत दोघांचा होरपोळ मृत्यू झाला आहे. सोबतच या आगीची शेजारील दुकानांना झळ बसली असून 4 दुकाने खाक झाली आहेत. बुधवारी पहाटे ही घटना घडली. माजी आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या अस्थींचे औदुंबर तालुका पलूस येथे हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले. यावेळी काही जुन्या कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या. अतिशय शोकाकुल वातावरणात अस्थींचे विधिवत विसर्जन कृष्णा नदीत करण्यात आले. औदुंबरहून पत्रकार मौसम वानकर यांचा रिपोर्ट. संपूर्ण आटपाडी तालुक्यात बोगस कॉम्प्युटर टायपिंग कोर्स चालवणारा अनधिकृत संस्थाचा सुळसुळाट आहे. यामुळे बोगस संस्था तुपाशी व अधिकृत संस्था उपाशी असल्याचे चित्र दिसत असून विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आटपाडीहून पत्रकार प्रशांत देशमुख यांचा रिपोर्ट. पॅलेस्टाईनचे पंतप्रधान रमी हमदल्लाह बॉम्ब हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्यांच्या ताफ्यावर जबालिया येथे बॉम्ब हल्ला झाला. शेअर बाजारात आज घसरण बघायला मिळत असून सेन्सेक्स 44 तर निफ्टी 26 अंकांनी घसरले आहेत. बहुप्रतिष्ठित निदाहस ट्रॉफी मालिकेतील 5व्या सामन्यात आज भारत आणि बांगलादेश आमने सामने येणार आहेत. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या सत्रात चेन्नईयन FC ने FC गोवाला 3-0 अशा गोल फरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.